घर असावे घरा सारखे, नको तर नुसत्या भिंती. इथे असावा प्रेम जिवाळा, नको तर नुसती नाती. त्या शब्दांना अर्थ असावा नकोच नुसती वाणी. सूर जुळावे परस्परांचे, नको तर नुसती गाणी. त्या अर्थाला अर्थ असावा नको तर नुसती नाणी. अश्रू तूनही प्रीत झरावी, नकोच नुसते पाणी. या घरट्यातून पिलू उडावे दिव्य घेऊनी शक्ती. या घरट्यातून पिलू उडावे दिव्य घेऊनी शक्ती. आकांक्षांचे पंख असावे उंबरठ्यावर भक्ती. ए पायलट, काय काय बघतेस तू? अरे मी पप्पांच्या आवडत्या वस्तू पाहतेय. काय विचार केलायस का कसा साजरा करायचा पप्पाचा वाढदिवस? अरे मला काय लक्षातच येत नाहीये. बघ कसे दिसते दातपडके. ए मने काही भी बोलेर चालणार नाहीये पियू. दातपडके. मी थालो ना पप्पाने बोलूया. पप्पा. मेरी दीपिका पदुकोण, जरा शांत रहे. अरे पियूष, पप्पा रा बचपन रा काही फोटोज दिशे नाही हटे. आइडिया क्यों ना अपन पापा के बर्थडे की शुरुआत बचपन से करे तो. अरे व्हाट एन आइडिया. तो समय को रिवाइंड करते हैं और पापा के बचपन में चलते हैं. ठीक है. मैं समय हूं, तुमने पुकारा और हम चले आए. वक्त रिवाइंड करने आए रे. अरे अरे डरो मत, मैं वही महाभारत वाला समय हूं, लेकिन इन अ न्यू अवतार. क्या करे, वक्त के चलते मैं भी बदल सा गया हूं. हाँ, लेकिन लोगों की कहानियां सुनाने का ट्रेंड अब भी जारी है. भाई वो तो मेरा प्रोफेशन है. तो आज मैं आप सबको पोपटलाल जी के बचपन में ले जाने आया हूं. इनके कहानी की शुरुआत हुई आज से 60 साल पहले. श्री बंसीलाल जी कांकरिया और श्रीमती जतनबाई कांकरिया महाराष्ट्र राज्य के पाटोदा गांव में रहते थे. श्री बंसीलाल जी खेती करते और जतनबाई जी घर और बच्चों का ख्याल रखती थी. पोपटलाल जी के जन्म से पहले इनकी 4 संतानें थी. सबसे बड़े बेटे कांतिलाल, उनके बाद 3 बेटियां थी, सुशीला, पुष्पा और शांता. इन 4 बच्चों के बाद सन 1954 में जन्म हुआ हमारे पोपटलाल का. और देखते ही देखते छोटे से पोपटलाल घर में सबके लाडले हो गए, विशेषतः उनकी बहनों के. बहनें और माँ के साथ इनका विशेष लगाव बचपन से रहा है. इसका कारण था इनका स्वभाव. इनके बाद श्री बंसीलाल जी को और 2 संतानें हुई, बेटा विलास और बेटी सुरेखा. घर में सधनता नहीं थी. पोपटलाल जी की पहली कक्षा से 5वीं कक्षा तक की पढ़ाई पाटोदा गांव के जिला परिषद के स्कूल में हुई. इनके पिताजी श्री बंसीलाल जी स्कूल के कार्यकारी समिति के सदस्य भी थे. 6ठी से 11वीं कक्षा तक की पढ़ाई इन्होंने नांदुरघाट में अपने मामा के पास रहकर पूरी की. पोपटलाल जी को बचपन से ही पढ़ाई में विशेष रुचि नहीं थी. खेल कूद करना, स्कूल से भागकर नदी किनारे खेलने जाना, इसी में इनका दिन गुजरता था. यकीन नहीं होता तो चलो इनके छोटे भाई साहब, जिन्हें लोग प्यार से मिठू भाई बुलाते हैं, इन्हीं से आपकी मुलाकात करवा देता हूँ. पण इतकी गम्मत यायची की तो 1 वर्ष माझ्यापेक्षा मोठा होता. दोघही शाळेला दांड्या मारून एखादा तास किंवा 2 तास नदी किनारी जायचं, तिथे दप्तर लपवायचं, त्याच्यावर काही खून ठेवायची, झाडाचा पाला किंवा फुलं असं काहीतरी ठेवायचं आणि मस्तपैकी खेळत राहायचं. ज्या वेळेला अभ्यास करायला आम्हाला आमची मोठी बहीण उठवायची, तर त्यावेळेला साधारण 5:15 वाजता उठवायची. बहीण चहा बनवायला जायची, चहा बनवून यायची आणि आल्यानंतर ती चहा घेत घेत आमच्या पुस्तकांकडे पाहायची.
तर त्यावेळेला ती पुस्तकं आमची उलटी असायची. त्यावेळेला तिच्या लक्षात यायचं की हे अभ्यास नाही करत, हे डुलक्या मारत आहेत. त्यांचं बिझनेस माइंड तेव्हापासून असं होतं की शेळ्या पाळायच्या, त्याची बछडी पण सांभाळायची, त्यांना खाऊपिऊ घालायचं आणि नंतर मग त्याच्यातनं जे काही उत्पन्न तयार होईल तर ते त्यावेळेला मित्रांना, भावाभावा, बहिणींना, सगळ्यांना खर्च करायला ते द्यायचे. लेकिन मिठू भाई साहब ने एक बात बड़ी सच्ची कही कि ये बचपन से ही बिजनेस माइंडेड थे. ये भले ही शरारती रहे हो लेकिन नांदूर के सभी शिक्षकों के लाडले विद्यार्थी थे. आइए इनके नांदूर के दोस्त श्री वजीर जी से स्कूल के कुछ किस्से सुनते हैं. दोघांनी आम्ही मिळून एक अभ्यासासाठी एक रूम घेतली. रात्री 10-11 वाजेपर्यंत अभ्यास करायचो आणि समजा थोडंफार आम्हाला जेवणाची आठवण झाली किंवा काय, दोघं मी पुरी भाजी करायचो आणि ते माझ्या हस्ते केलेलं पोपटशेटना सगळ्यांना चांगलं आवडायचं. ते चहासाठी मग दूध कुठनं आणायचं, दूध वगैरे. मग आम्ही एक लहानशी शिळी घेतली, त्या शिळीचं दूध आम्ही मग त्या चहासाठी वापरायचो. पोपटशेटचा इंग्लिश आणि गणितामध्ये एकदम नंबर एक विषय त्यांचा चालायचा 10वीपर्यंतचा. मुलांकडे पाहिलं की आपल्यालाही आपले बालपणीचे दिवस आठवतात. खाणं खेळणं मजाच मजा, अगदी बेफिकर. आणि हळूहळू आपल्या जेव्हा जबाबदाऱ्या वाढत जातात असे निरागस आनंदाचे क्षण कमी होत जातात. हो ना, पप्पांनी पण 11वीपर्यंत शिक्षण घेतलं आणि त्यानंतर ते पुण्यात बाबांकडे आले. त्यांचा आयुष्याचा एक वेगळाच प्रवास सुरू झाला. आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यांना ह्या प्रवासात बरेच चांगले वाईट असे अनुभव आले. पण मी कधी वडिलांना खचून गेलेला बघितलेलं नाही. त्यांच्या चेहऱ्यावर ऑलवेज एक स्माईल असायची. मनगटात जोर असेल तर आपण काहीही मिळवू शकतो हा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये होता. ही नेव्हर बिलीव्हड इन डेस्टिनी, ही ऑलवेज बिलीव्हड इन हिमसेल्फ. ओ पियुष, माझ्या माहितीप्रमाणे तर 1965 साली बाबा पुण्यात आले ना, आणि ते डॉक्टर होते आणि त्यांचं केमी सेंटर नावाचं एक मेडिकल पण होतं, बरोबर? अगदी बरोबर. अराउंड 1970s ते पुण्यात बाबांकडे आले होते. मी बाबांचे फार किस्से ऐकले तर ते फार शिस्तबद्ध आणि वक्तशीर होते. आणि मला याचा फार आनंद आहे ना की पप्पांनी हे दोन्ही गुण आत्मसात केले आणि ह्याचमुळे ते केमी सेंटर अगदी सक्सेसफुली चालवायला लागले. पण एक मिनिट, मला जितकं माहिती आहे तितकं पप्पांची फार्मसीची तर काही बॅकग्राऊंड नाही आहे. म्हणूनच हे पप्पा आहे, फॉर दॅट रिझन आय एम प्राऊड ऑफ हिम. इतक्या लहान वयात काही एक्सपिरियन्स नसतानाही त्याने शेती आणि मेडिकल एवढ्या चांगल्या रीतीने सांभाळली अँड आय एम ऑल्सो प्राऊड ऑफ हिम. धीरे धीरे आदमी समय के साथ बदलना और समय के साथ चलना सीख ही जाता है. जो समय के साथ नहीं बदलते वो जिंदगी को कोसते रहते हैं. लेकिन हमारे पोपटलाल जी उनमें से नहीं थे. और आपको क्या लगा इनकी जिंदगी ऐसी ही सैड सी गुजरी? अरे नहीं भाई, पिक्चर तो अभी बाकी है. जी हां, तो साहिबा कदरदा दिल थाम के बैठिए और सुनिए इनकी लव स्टोरी. इनकी लव स्टोरी देखकर आपके दिल में शादी का ख्याल जरूर आएगा. और जिनकी शादी हो चुकी है वो फिर से रोमांटिक हो जाएंगे. इनकी जिंदगी की लव स्टोरी शुरू होने में पोपटलाल जी के डॉक्टर भाई साहब का ही हाथ था. भाई साहब ने पोपटलाल जी की शादी करने की ठान ली और लड़की देखने का सिलसिला शुरू हुआ. पहली लड़की देखती इन्हें, क्या कहते हो तुम लोग आजकल, हां, लव एट फर्स्ट साइट, वही हुआ. अब होगी हमारे हीरोइन की एंट्री. पोपटलाल जी ने तुरंत हां कर दी. लेकिन अभी
हमारी हीरोइन का जवाब आना बाकी था। पहली बार में हाँ कह दे तो वो लड़की कैसी। प्रभा जी ने घर पे कहा कि लड़के को ठीक से देखा नहीं और विक्स खरीदने का बहाना करके जा पहुंची केमी सेंटर। विक्स आहे का? हो आहे ना। हे घ्या 1.95 रुपये। इतकं महाग? समोर तर स्वस्त आहे। हो का? मग घ्या त्याच दुकानातून। और बस इसी एटीट्यूड ने प्रभा जी का दिल जीत लिया। दोनों की रजामंदी मिलते ही शादी की तारीख तय हो गई जो 1 साल बाद की थी। अब इस 1 साल में शुरू होती है इनकी एक्चुअल लव स्टोरी जिसमें हमारे मेहनती से दिखने वाले हीरो एकदम रोमांटिक हो जाते हैं और मेडिकल स्टोर में दवाइयों के स्टॉक के साथ और एक चीज छुपके से आने लगती है, हमारे हीरो के कपड़े। अब आप पूछेंगे ये कपड़े किस लिए? अरे भाई लव स्टोरी कोई भी हो, लव सॉन्ग में 5-6 बार कपड़े बदलना तो बनता है ना? एक मैं और एक तू दोनों मिले इस तरह, एक मैं और एक तू दोनों मिले इस तरह, और जो तन मन में हो रहा है ये तो होना ही था। एक मैं और एक तू दोनों मिले था।
जवां, वक्त भी है मेहरबान, फिर ये कैसी दूरियां, बोलो 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 बोलो। एक मैं और एक तू, दोनों मिले इस तरह, हो एक मैं और एक तू, दोनों मिले इस तरह, और जो तन मन में हो रहा है ये तो होना ही था, ये तो होना ही था। और इस तरह छुप छुप के मिलने का सिलसिला शुरू हुआ। इस पूरे प्यार के मौसम को साथ मिला धन्नो का। नहीं नहीं, शोले की बसंती वाली धन्नो की बात नहीं कर रहा हूं मैं, ये है हमारे हीरो की बुलेट, जो इनकी लव स्टोरी की गवाह है। और भी कुछ लोग इस एक साल के गवाह रह चुके हैं, उन्हीं में से एक है पोपटलाल जी की बहन पुष्पा जी। 65 साली भाऊ पुण्यात प्रॅक्टिस सुरू केली त्यांनी डॉक्टरचे, त्यानंतर त्यांनी भावा बहिणीला सगळ्यांना पुण्यात आणलं। विजय, मी त्याला विजय म्हणूनच नावाने हाका मारते, त्याचं लग्न ठरलं, एंगेजमेंट त्याची 1 वर्षभर झाली। तो दरवेळेस फिरायला जाताना घरी सांगायचा की माझी आज SHची मीटिंग आहे, असं सांगून तो भाभींना घेऊन जायचा। त्याचा एक ड्रेस तर कायम दुकानी असायचा, तो ड्रेस चेंज करून तो भाभींना घेऊन फिरायला जायचा। बुलेटवर त्याला फिरायचं खूप शौक, बुलेटवर भाभींना घेऊन फार फिरायचं। एकदा तर त्यांना पाडलं, तो पडला, त्यांना पाडलं, त्याला एवढं लागलं होतं ते सासरवाडीला सोडतानाच, त्यांनी लगेच बुलेट स्टार्ट केली आणि घरी आलं। घरी आल्यानंतर कपडे वगैरे सगळे काढून टाकले, ते भावाला कळू नये की याला लागले म्हणून। दुसऱ्या दिवशी भाभीने पाहिलं, अरे ह्याचे कपडे सगळं रक्ताने भरलेले म्हणे, त्याला लागलेलं दिसतं। विचारलं तर नाही म्हणे, काही नाही काही नाही। मग भावाने त्याला दवाखाने घेऊन गेला, त्याला त्या पट्टी वगैरे लावली केलं। असं तो खूप वेंदळा होता, पहिल्यापासूनच खूप धांदळ, घाई घाई, गडबड गडबड, प्रत्येक गोष्टीची गडबड। एकदा काकांनाही पाडलं, काकांना म्हणतात की तुला मी आहे ना कोणत्या चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जातो, पण तुम्ही भाऊला काही घरी सांगू नका म्हणे। मावशीला पण एकदा असंच बुलेट करून पाडलं, त्यांना त्यांच्या मुलीकडे सोडताना असं पाडलं, त्यांना म्हणतो तुम्हाला चांगल्यातले चांगले एकदा भारी डॉक्टरकडे घेऊन जातो, लागलं नाही ना तुला म्हातारी, चला तुला चांगल्या डॉक्टरकडे दाखवतो, पण तुम्ही भाऊला सांगायचं नाही घरी, अजिबात सांगायचं नाही। असं तो दम द्यायचं सगळ्यांना, मावशीला, काकांना, असं दम द्यायचं। पण खूपच म्हणजे सगळ्याचं लाडकं होतं। आखिर वो दिन आ ही गया, 1978 को हमारे हीरो की शादी हुई और प्रभाजी के साथ हंसी खुशी इनके शादीशुदा जीवन की शुरुआत हुई। और इनकी इस प्यार भरी जिंदगी में 27 जुलाई 1979 में ढेरों खुशियां और हंसी के पल साथ लेकर आया उनका बड़ा बेटा पीयूष। और इस खुशी को 4 चांद लगाने 22 सितंबर 1981 में पायल नाम की एक छोटी सी परी आई। फेवरेट फोटो आहे। अरे माझाही, पायल लग्नानंतर पप्पांवर बरीच जबाबदारी वाढली होती, म्हणूनच ते शेतावर आणि मेडिकलवर रात्रंदिवस कष्ट करत होते। हो, मम्मी पण म्हणायची की पप्पा 12:30 पर्यंत मेडिकलमध्येच असायचे। हो, कारण पप्पांना स्वतःला सिद्ध करायचे होते, आणि याच कारणासाठी आपण काका, काकी, पप्पा, मम्मी, अमित, अमृता आपण घराबाहेर पडलो। आणि यात एक गोष्ट महत्त्वाची होती, मम्मी पप्पाच्या मागे खंबीरपणे उभी होती, आणि कदाचित त्याचमुळे पप्पा कुठल्याही परिस्थितीला तोंड द्यायला सज्ज होते। मुसाफिर हूँ यारो, ना घर है ना ठिकाना, मुझे चलते जाना है, बस चलते जा।
घरातून बाहेर पडल्या पडल्या तो काळ माझ्या दृष्टीने फार कठीण होता, कारण माझी मुलंही फार लहान होती आणि एक ते दीड वर्षात जवळजवळ मी चार पाच घरं बदलली. आजही जरी ते आठवलं तर माझ्या अंगावर काटा उभा राहतो. मग स्थितीपाकमध्ये कधी शिफ्ट झालं? अगं, मामाचं सेव्हन लोज चौकात फ्लॅट होता, तिकडे जवळपास आपण 5 वर्ष राहिलो, त्यानंतर आपण सिटी पार्कमध्ये आलो. घरातून बाहेर पडल्यावर मम्मा पप्पा काय करत होते ग? अगं, खिशात फारसे पैसे नसतानाही हिंमत करून एक मेडिकल चालवायला घेतले होते. आपल्या कष्टाने ते उत्तमरित्या चालवून दाखवले आणि साधारण त्याच सुमारास बाबांनी मेडिकल विकले होते. तेच मेडिकल तुझ्या पप्पांना परत घ्यायचे होते. पप्पांना खूप वाईट वाटलं असेल ना त्यावेळेस? हो, आम्हाला दोघांनाही खूप वाईट वाटलं, पण ह्यांनी ठरवलं होतं की ते दुकान परत विकत घ्यायचेच आणि त्यांची जिद्दही होती आणि त्या जिद्दीने त्यांनी आणि पैशाची जमवाजमव करून ते दुकान विकत घेतलेच. मम्मी, तू तुझे दागिने पण तेव्हा विकले होते ना? हो, त्या दागिन्याचं काय घेऊन बसलास? आपल्याला आपलं मेडिकल परत मिळालं, त्याच मेडिकलमुळे आपण आपलं सिटी पार्कचं स्वतःचं घर घेऊ शकलो. अच्छा, म्हणजे मेडिकल झाल्यानंतर आपली भरभराट झाली आणि सिटी पार्कमधलं घरही झालं. हो, त्यानंतर त्यांनी मेडिकलचं नावही बदललं, पायल मेडिको असं ठेवलं. त्यांना त्या मेडिकलबद्दल खूप खूप अटॅचमेंट आहे. त्यांनी जरी ते आज दुकान चालवायला दिलेलं असेल तरी ते रोज तिकडे जाऊन बसतात. महावीर भैया पण आपल्याच दुकानात काम करायचे ना पूर्वी? महावीर फार्मसी करताना आला होता आपल्या दुकानात आणि आता तूच चालवते आपलं दुकान. ती विठ्ठलवाडीमधील पार्श्वविहार सोसायटी 2006 मध्येच बांधली ना? हो, 2006 मध्येच बांधली. सर्वसामान्य लोकांना परवडतील असंच घरं त्यांनी बांधून दिली आहे तिकडे. आणि आज ती सोसायटी नव्हे तर एक कुटुंबच आहे. आज एवढी भरभराट झाली आहे, समाजात स्थान आहे, नात सुना जावई नातवंड सगळं काही आहे, पण तुझ्या पप्पांना एक गोष्टीचं वाईट वाटतं. त्यांचं हे सर्व सुख पाहिला त्यांची आई हवी होती. खरंच आत्ता दादी असती तर मी खूप लाड करून घेतले असते. म्हणतात ना, जगात काही सगळी स्वप्न पूर्ण होत नाही. इंसान की इंसानियत ही उसे बड़ा बनाती है. पोपटलाल जी भी ऐसी एक व्यक्ति है. इनके कठिन समय में जिन जिन लोगों ने इनका साथ दिया उन्हें पोपटलाल जी ने हमेशा अपने साथ बांधे रखा. उनका ख्याल भी अपने परिवार की तरह ही रखा. इन्हीं में से एक है पोपटलाल जी के बचपन के एवं जवानी के साथी श्री वजीर जी. पोपट शेठ ने मला कधीही असं समजलं आहे की बाबा हा दुसरा परका आहे किंवा दुसऱ्याचा आहे असं काय त्यांनी कधीही समज नाही. त्यांचे भाऊ इथं पुण्यामध्ये डॉक्टर असल्यामुळे मग त्यांना त्यांच्या भावाने ते या ठिकाणी गंजपेठे त्यांना बोलवलं. त्यांचं गंजपेठेमध्ये केमिस्ट सेंटर नावाचं मेडिकल स्टोअर होतं. मग त्या ठिकाणी पोपट शेठ जॉईन झाले सुरुवातीला. मग पोपट शेठने मला काही एक वर्षा सामारीने त्यांनी मला पत्र पाठवलं. 3 वर्षानंतरच पत्र पाठवलं. लगेच पत्र पाठवल्यानंतर ते म्हणले तू गावी काय करतो, गावी तुझं काय लाईफ होणार नाही, ये पुण्याला. मग मी त्या पत्रावरती मग त्यांच्याकडे पोपट शेटकर या ठिकाणी केमी सेंटरमध्ये जॉईन झालो. मग त्यांच्याकडे मी 8 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर मग मला पोलीस खात्यामधलं एक कॉल आला. मग मी पोलीस खातं जॉईन केलं आणि PSI म्हणून आत्ता एक वर्ष